Goa Sports tennis cricket balls will be available soon. Till then, be sporty and stay connected with us. नमस्कार, चॅट विथ द लेजंड्स या क्रिकेट शोन तुमचो सगळ्यांचो येवकार. हो शो तुमच्या मुखार घेऊन येता फोटोसॉनिक प्रोडक्शन. आणि आज आमच्या वांगडा आसा गोंय राज्याचे एक नावाजलेले खेळगडू ज्यांचे नाव आसा श्री नितीन लिंगुडकर. सर, वेलकम टू द शो. सर, जेन्ना नितीन लिंगुडकर हे नाव घेता तेन्ना एक वेल डिसिप्लिन्ड आणि बरो असो विकेट किपर बॅट्समॅन हेजे छवी तुमच्या मुखार येतात. तुमच्या बद्दल, तुमच्या लहानपणातल्यान कसे तुम्ही वयर सरून आज जे स्टेजीर पावले ते तुमचे व्यूवर्स जे पळयता त्यांना मात्र तुम्ही आपले अपडेट दिवचे. माझे क्रिकेट सांगपाचे म्हणले, म्हणजे क्रिकेट जीवन जेव्हा हा सातवेन असतो पण अंडर 14 इयर्स एज त्यांनाच हा क्रिकेट स्टार्ट केले. आणि ते प्रेरणीक करपाक माझी आई सदांच म्हणाले खं वच बाबुलो, त्यांना बाबुलो म्हणाले. सो सदांच वच खेळपाक वच खेळपाक वच म्हणाले. त्या प्रेरणासून हा स्कुलाचे अंडर 14 सिलेक्ट झालो. सो स्कूल खेळटा खेळटा हा जेव्हा माझे शालेय शिक्षण हे न्यू गोवा हायस्कुलांसून झाले. सो फिजिकल एज्युकेशन सर पाटील सर म्हणून आसलो. सो पाटील सरान बरे योगदान दिले. अंडर 14 हांवें एक 50 मारली स्कूल लेवलाक. सो सरान एक आमची सकाळी फुडें एक आमची असेंब्ली असता. आणि असेंब्ली जे ते असेंब्ली आमची 5वी ते 10वी पर्यंत असता. आणि त्यांना सरान असेंब्लीन हाडून उबो केलो. आणि ह्या भुरग्यांनी मेळलो नितीन लिंगुडकरान शोन द पफॉर्मन्स इन द स्कूल लेवल टोर्नामेंट. आणि त्यांना हेडमिस्ट्रेटर आसलेले आमची सुधा जी आमोणकर टीचर आसलेले त्याच्या वस्तून एक बॅट दिले क्रिकेटचे. सो त्याच्यासून माझे जीवन म्हणजे क्रिकेटचे जीवनूच असे जाऊक लागले. आणि मागीर जेव्हा हा पहिले म्हटलं खेळपाक लागलो त्यांना आई सदांच म्हणाले आपल्याक ट्रॉफी नका, आपल्याक किती तरी जाय, म्हणजे असे तांदूळ गव बी. जेव्हा माझी फर्स्ट टाईम हा क्रिकेट खेळूक लागलो त्यांना हा स्पोर्ट बॉयसाक खेळटालो. अजूनही अनुभव असा की हा आमचे बिचोले खेळपाक गेल्लो त्यांना फर्स्ट टाईम असे प्राईज मेळले बेस्ट बॅट्समॅन. आणि त्यांना ती पैसे म्हटलं कमी आसलेले 200 रुपये ते माझे मॅन ऑफ द मॅच हाडून आईक दिले. त्यांना आई इतली खुश झाली माझो चलो इतलो बरो खेळटा का म्हणून. त्यांच्यासून प्रेरणा झाली की हा क्रिकेट खेळटलो म्हणून. सर, जेव्हा तुम्ही स्पॉट बॉयजा खेळटले त्यांना तुमचे वांगडी कोण असे तुमका याद असा प्लेयर तुमच्या वांगडा? वांगडी म्हणजे निशाद सप्ते एक बरो आसलेलो, एक महेश पारसेकर म्हणून बरो आसलेलो, बरो अटॅकिंग बॅट्समॅन आसलेलो, शिवरामाचो भाव तो. आणि तेजी आणि माझी जोडी बरी जमताली. आम्ही दोघ जण ओपनर वचप आणि बरे बरे टिमींग आम्ही मारताले. त्यांना स्पॉट बॉयजची रोहन कवळेकरची टीम आसलेली त्यांना. सो 93ची हा गजल सांगता. आमकां रोहन त्यांना तांबडे गाडयेनसून घेऊन वयतालो, मोपेड म्हणून तेजी गाडी आसली 939 अजूनही नंबर उगडास असा. सो आमी खेळपाक वयताले आणि जिकलुकूच आमकां योगदान किती ना किती तरी मेळटाले. त्यांना प्राईज म्हणजे चढ नासलेले, फर्स्ट प्राईज म्हणजे 1500 आणि रनर साहेब 700 रुपये असताले. आणि रोहन आमकां किती जिकलुकूच आणि हल्लेकूच सुद्धा न्हू, आम्ही चडशे वयताले फायनल जिकोनूच येताले. त्यांना जेव्हा आम्ही स्पॉट बॉयसाक खेळपाक लागले. सर, तुम्ही आता सुरुवात क्रिकेटीच्यान केली. क्रिकेट हे असे तुमका स्पोर्ट्स सिलेक्ट करपाचो म्हणजे त्याच्या फाटल्यान तुमचे प्रेरणा कशी मिळते तुमका क्रिकेट खेळपाची? क्रिकेट खेळपाची प्रेरणा म्हणजे जेव्हा 1983 वर्ल्ड कप जिंकले त्यांना किरण मोरे विकेट किपर असलेलो, मूर्ती लहान पण कीर्ती महान म्हणजे म्हटलेले. त्यांना हायनूच चितले की माझे कडे असा किती टॅलेंट असा म्हणून हायन त्यांच्या विकेट किपिंग केली. पण थोडी हायन टिप्स आमचो शिवराम पारसेकर, शिवराम खचले खेळा असू तो विकेट किपिंग करताना डाई असतालीच पण टेक्निकली असतली ते. सो त्यांच्या हायन चितले की चल हा एक बरो विकेट किपर जातलो. सो ह्या योगदानांसून हा आता बरो विकेट किपर असे लोक म्हणता हा म्हणेन. सर, याद असा एक टोर्नामेंट झाला श्री बोडगेश्वर हांगा गोवा फॉरवर्ड ट्रॉफी झाली त्या ग्राउंडार गिरीम. आणि त्यांना हा सुरुवात केली आणि एकट्यान म्हटले नितीन लिंगुडकर प्लेयर येला बॅटिंगेक. हांवें म्हटलें कोण अरे तूं वळखनाका म्हणलो, ही इज वन ऑफ द बेस्ट विकेट किपर बॅट्समॅन म्हणून. आणि ते मॅचीन तुम्ही चड बरी खेळी खेळली ही अजूनही उगडास आसा. नाही, विकेट किपर म्हटलकूच किती असा विकेट किपर आणि कॅप्टनची भूमिका ही चढ असता. जितलो कॅप्टन फिल्डिंग सेट करिना तितलो विकेट किपर चढ सेट करता. कारण विकेट किपरच्या चारू साठी लक्ष असतं, व्हेरी इम्पॉर्टंट असतं. विकेट किपरच्या आणि कॉम्बिनेशन विथ द बॉलरचे असतं. विकेट किपर प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल सांगपाचे म्हटलं. कारण विकेट किपर एक इतली क्विकनेस असता की इनसाईड सर्कल 28 असता पण तितूतले तेजे विकेट किपरचे लक्ष असून घे बॉल खो वयता काय ना आणि इतलं क्विक असून घे.
सो आताचे किरे बॅट्समॅन करता नॉन स्ट्रायकर रोखडेच भायर सरता. सो विकेट किपर इतलो क्वीक असता की नॉन स्ट्रायकर मारून बॅट्समॅनांक सुद्धा आउट करपाची कला ही विकेट किपर कडे असता. आणि आता तुम्ही क्रिकेट खेळत येले, सो तुमच्या जीवनात असे किरे प्रसंग येलो जेव्हा तुमका ही क्रिकेट आपण आता पुढे खेळटलो काय ना असं तुमच्या मुखार प्रश्न निर्माण झालो असे केन्ना किरे काळ येलो? जेव्हा आम्ही स्पॉट बॉयसाक खेळटाले, सो रोहनान चितले की एक आमकां डॅझलिंग टीम घालया. डॅझलिंग टीम म्हणलकूच ही गोंयची नामवंत अशी कशी म्हापशेची टीम, पण नामवंत असे खुबशे प्लेयर असलेले, फ्रॉम पेडणे टू काणकोणा असले प्लेयर असलेले, आम्ही थंचे प्लेयर हाडून एक डॅझलिंग अशी टीम केली. गोंयभर न्हू, महाराष्ट्राभर, कर्नाटकाभर आम्ही सगळेभर खेळले आणि खुबशी अशी नावं काढली आम्ही किती डॅझलिंग म्हणून. तितून आमकां योगदान असे खुबशे मेळ्ळे. आमचे संजय नागवेकर एक कॅप्टन असलो, बरो टीममेट कॅप्टन असलो. आमकां सदांच बरे असू वायटाक असू त्याचा सहमत तो सदांच सांगताले आमकां, नितीन असे करूंक जाय तसे करूंक जाय. त्याच्या नेतृत्वाचेर आम्ही खुबशी गोवाभर न्हू महाराष्ट्राभर खुबशी अशी टोर्नामेंट आम्ही फायनली खेळून जिंकले आणि एक नाव काय मेळ्ळें. डॅझलिंग म्हणलकूच आम्ही महाराष्ट्रात वचत जाल्यार आमकां पहिले भियेताले, डॅझलिंग आले, संजय आले, संदेश ठाकूर आले, पुनाजी आले, नितीन आले, असे समीर ठाकूर असे आमकां म्हणूंक लागले. आणि तेन्नाच्यान आमकां परंपरा अशी दिसले की चल आम्ही क्रिकेट योगान खेळोकय दिसले. श्रीमंत सिंधुदुर्गाचे आमचे कॉमेंटेटर असा समीर पांढरे, सर अशोक नायक असा, ते सुद्धा सांगताले की जेन्ना कुडाळाक डॅझलिंग टीम वयताली तेन्ना त्या कुडाळा ग्राउंडाचेर तुमची डॅझलिंग टिमीची गेम पळोवपाक तुफान गर्दी पडटाली म्हणून. म्हणजे ते कुडाळा कशे असा ती कॉलेज मैदान तो अजूनही म्हाका अनुभव असा आणि थंय प्रायस मातशी बरी असतली, 1,11,111 आणि त्या टायमाचे असले आणि मॅन ऑफ द सिरीज बीन त्यांना वॉशिंग मशीन असलेले. म्हाका अजूनही अनुभव असा फाटसून 2 रन्स असले आणि बाकीची ती बाउंड्री आणि ती बाउंड्री आणि 6 मारा म्हणजे व्हेरी डिफिकल्ट. सगळ्यात पयस बाउंड्री ती आमकां ती वैभववाडी रणसुमार मुंबई वैभव म्हणून टीम पळयताली आणि तितूंतले महाराष्ट्राचे असे बरे बरे प्लेयर येताले. म्हणजे सांगपाचे म्हणजे कृष्णा सतपुजे त्यांना भुरगो असलेलो, विनोद कंबळीचे भाव असलेले, आणि आम्ही त्यांना डॅझलिंग थंय 2 इनिंग जाताले. आम्ही 2 इनिंगांक त्यांना आम्ही पहिली लीड घेताले आणि सेकंड इनिंग आमकां कमी मार्जिनाचेर आम्ही जिंकताले. लोक आमकां खेळटा खेळटा 1-6 मारली बाउंड्री मारलेले हाडून पयशे दिताले. ते 10 रुपया असू 20 रुपया असले ते कित्याक ते आमचे मेहनतचे, कित्याक आमकां एक फळाचे काय आम्ही ते स्कोर मारला म्हणून पयशाचो व्हॅल्यू नासलो. पण लोक आमकां अशे जिकलुकून मागीर अशे उचलून धरताले की गाय गोवावाले खेळून झाले, महाराष्ट्राच्या टिमीला मारून झाले असे म्हणताले. सो तेन्नाच्यान आमकां दिसले की आम्ही महाराष्ट्राभर ती टिमी घालची आणि त्याचे आमकां सगळे क्रेडिट वयता रोहन कवळेकर. रोहन कवळेकरान एक फॅमिली कशी टीम तयार केली स्वी पेडणे टू काणकोण पर्यंत. सो त्याच्या खातीर आम्ही आता डॅझलिंग म्हणून सुरुवात केली. त्या टायमार तुमच्या वांगडा डॅझलिंगान खेळपी प्लेयर ते तुमचे तुमकां याद असा तुमच्या वांगडा खेळले? अजूनही म्हाका याद असा म्हणजे संजय नागवेकर असलेलो, समीर ठाकूर असलेलो, आमचो संदेश ठाकूर असलो, पुनाजी कलांगूटकर असलेलो, अमित एक असलेलो आमचो शिरोड्याचो अमित नायक एक बरो असलेलो. असे खुबशे खेळगडे आमच्या टिमीनसून खेळलेले आसा. आता तुम्ही भारतांतल्यान खेळ तालुका लेवल सुरवातीक जाता आसतले म्हाकाय तितले हें ना, कित्याक आमकां आतां कॉमेंट्री घेवन 5-6 वर्सां जातली, पूण तेच्या पयलीं म्हाका दिसता तालुका लेवल टुर्नामेंट जाता आसतले. सो हितूंतल्यान एक स्ट्रॉंग टीम खंयची दिसताली तुमकां, बार्देस, पेडण्या, तिसवाडी? सुरवात म्हणल्यार तालुका लेवल म्हणल्यार शिवराम पार्सेकर, म्हणजे हांव अजून ताका अजूनही मानता क्रिकेटच्या क्षेत्रा खातीर, की तेणी तालुका लेवल टुर्नामेंट स्टार्ट केलो. ताका दिसले की तालुका एक टुर्नामेंट करचो कसो गोंयाभर, कित्याक तालुका म्हणलो खुबशो व्हडलो आहा 70 टू आमचो काणकोण पर्यंत. आनी तितून एक पावरफूल टीम म्हणल्यार एक सामकी आसलेली फोंडा तालुका आसलेले, तितून चंदन आसलेले, खुबशे अशे निळकण आसलेले, खुबशे अशे प्लेयर आसलेले. आणि चडशे तालुका लेवल म्हाका दिसताले जाल्यार फोंडा तालुका जिंकलेले आसता. बार्देस तालुका मातसो कित्याक कमी पडलो, बार्देस तालुकाचे खूब टिमी जावंक लागल्यो, स्प्रेड जावंक लागल्यो. सो त्या खातीर बार्देस तालुका मातशें कमी पडूंक लागले, कित्याक 2-3 बॅट्समॅन बॉलर एका सायटीन गेले आनी दुसरी टीम ही जाली. एक अशे शिवरामाच्या टुर्नामेंटार तालुका तेन्ना बार्देशाची म्हापशेची म्हणजे आमची सागर साळगांवकराची टीम जिंकली, तेणी फायनली मार्मुगांव तालुकाक मारले. अजूनही म्हाका अनुभव असा तो सागराची टीम बरी आसली साळगांवकराची. आणि तुम्ही आता विकेट किपींग म्हणटा, त्याका स्किल्स, आयसायट, क्विकनेस हे खूप लागता आसतले? हय, बरो क्वेश्चन केलो. विकेट किपर म्हणल्यार 24/7 इगल म्हणटा पळय तसो, तेजे ड्रॉप सुद्धा असूंक पावना, इतलो क्वीक असूंक जाय की खंयच्या सायटीन बॉल वयता ताका विकेट किपराक खळोंक खबर असूंक जाय. क्विकनेस आणि स्किल तेजी व्हेरी इम्पॉर्टंट असूंक जाय, ताका कळोंक जाय की बॉल खंयच्या सायटीन वयता आणि आपूण कितलो अटेम्प्ट करतलो. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, की बेस्टच गेलो म्हणून जायना, रिझन सांगले म्हणून जायना, आपूण अटेम्प्ट करूंक जाय. अटेम्प्ट केलो. दुसरी गोष्ट कितें आहा, जेन्ना नॉन स्ट्रायकर बॅट्समॅन असता तेन्ना बॉलर घालून बॉल येता विकेट किपर, जेन्ना नॉन स्ट्रायकर कितें चित्ता की वयताना तो फाटसून
बॅक सायडीन वयता तेन्ना विकेट किपर असो आसूंक जाय, क्विक आसूंक जाय, नॉन स्ट्रायकराचेर मुकून ताका आवट करूंक जाय. ही व्हेरी इम्पॉर्टंट विकेट किपराची स्किल आसता. सो आतां आमी पळयतात जुगलबंदी जाता, तशीच तुमी विकेट किपर, सो तुमच्या आनी बॉलराच्या भितर कितें तरी जुगलबंदी आसतली, सिग्नल आसतले, कशें कितें बॅट्समॅन. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. स्पेशली केन्ना आसता बरो बॅट्समॅन आसता न्ही जाल्यार विकेट पडान आसता, तेन्ना आमी सांगतात ताका, तोंडान सांगूंक शकना कितें, तोंडान सांगलें जाल्यार बॅट्समॅनांक कळटा. सो आमी एक लँग्वेज आसता कशें कितें, पयलीं आमी सांगलेलें आसता असो घाल म्हणून. सो तेन्ना विकेट पडलो करून आमचें काम जालें. सो ताका मागीर आनी स्लॅजींग करप ना. आनी तुमचे सिग्नल कितें आसतले सर बॉलाक? सिग्नल म्हणल्यार ताका अल्फाबेटान सिग्नल आसताले, असो बॉल घाल तसो बॉल, ए टू झॅड एक अल्फाबेट आसताले. स्पेशली समीर ठाकुराक बीन आमी सांगताले की असो बॉल घाल, जालें सोंपले, ती विकेट पडली, आमचें काम जालें. आनी म्हाका आज दिसा तुमी खूब क्रिकेट खेळ आसतले, पूण तुमी जेन्ना बॅटींगे येताले तुमची स्पेशलिटी जी आसा ती रनिंग बिटवीन द विकेट्स, आनी आजुनूय आमी ती पळयता. सो ते आतां जर तुमी आतांच्या युथाक पळयत जाल्यार ते फक्त बावंड्रीज आनी सिक्सरींनी विश्वास दवरता, रनिंग बिटवीन द विकेट्स. पयर आमी पळय फाटले टोर्नामेंट लास्ट जालो मांद्र्या, तितून लल्ला यादव आजुनूय बरोच पैकी धांवपटू आसा, आनी तेणें स्वता धांवन रन काडलेले आसा त्या टोर्नामेंटाक. आनी म्हाका दिसता सगळ्यांत चड बरें रनिंग बिटवीन द विकेट्स आसली ती तुमची. रनिंग द बिटवीन विकेट म्हणल्यार कशें आसा, आतांचे भुरगे सगळे तरणाटे फोर आनी सिक्सर मारूंक वयता, स्कोर खंयसून स्टार्ट जाता, एका रन्सा वयसून स्कोर जाता. सो डिपेंड अपॉन, आतां तूं धांवतलो जाल्यार पयलीं फिल्डराक वॉच करूंक जाय, फिल्डर कितलो क्वीक आसा तेजेर पयलीं स्टडी करूंक जाय. फिल्डर जर वीक आसा जाल्यार ताजे कडेन दोन न्हू तीन सुद्दां धांवन कडू जाता, कित्याक फिटनसाक आतां जर धांवता जाल्यार फिटनस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुमचे कडेन फिटनस ना जाल्यार दोन न्हू एक सुद्दां रन्स येवचे ना. सो बॅट्स पयलेच बॉलर एडवांटेज घेता की हांव बॅट्समॅन हो धांवचें ना, पयलेच स्लॅजींग चालू आसता की बॅट्समॅन हो धांवचें ना म्हणटा. सो आमी अशें काडलेलें की आमी, म्हाका दिसता एक अनुभव आसा, एक माशेल आनी टोर्नामेंट चालू आसलेलो फ्लड लायट, आमी धांवन पांच रन्स काडला, पांच रन्स हातींतले पांच रन. मागीर तो थ्रो मारपी फिल्डर आसा पळय, तेणें कॉन्सन्ट्रेशन उडयलें, कशें उडयलें, आमी पांच काडलेले, आजुनूय म्हाका तरी अनुभव आसा. आनी तुमच्या एक आजुनूय लक्षांत आसलेलो एक अविस्मरणीय क्षण जो तुमी क्रिकेटीन अजून पर्यंत केन्ना लायफान तुमी विसरचे ना असो एक क्षण तुमच्या लायफान क्रिकेटी? आमी जेन्ना शालिमाराक हांव क्रिकेट खेळटालो 1997, आनी तेन्ना नरेन असनोडकरान टीम घातलेली शालिमार, आमची दोस्ताचे फ्लड लायटी, दोस्ताचो एक फ्लड लायट खेळप म्हणल्यार एक आमकां वर्ल्ड कप कहें दिसतालो, इल्लोसो ग्रावंड टॉप पण एक वर्ल्ड कप. थंय दोन तीन अशे खेडेकर आनी कोण तरी न्हेसोन येताले, हरब अनिल कपूर कहें. आनी म्हाका आजुनूय अनुभव आसा केन्ना जेन्ना आमी फायनली सावयवेरेचे साने सगळे आसले टीम आसलेली, आमी फक्त 37 ऑल आवट जाले, आनी तितून म्हाजो स्कोर 15. सो आमी सगळे एक जाले तेन्ना, दिपू बीन आसलेले बरे आसले, पुंडलीक एक आसलेलो. सो आमी एकूच सांगले, आमी म्हटले मॅच जिखता 37 आमी लास्टाक तांकां 12 ऑल आवट केले. अशें चिंतले की आमी कितें करी जाल्यार सगळें जाता, पण सगळ्यांनी 11 प्लेयरांक कॉन्ट्रिब्युशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. तेणें सांगलें की मॅच जिकोकूच जाय, मॅच जिकोकूच जाय. तितून एक अशी आसलेली शेखर म्हणून तो वास्कोचो, तेणी अद्भूत अशी कॅच काडली, तेजेरूच सानेची कॅच काडून आमी जिखले, 15 आमी जिखले, तो म्हाजो अनुभव बरो. आनी त्या मॅची त्या फ्लड लायटींग म्हाका बेस्ट बॅट्समॅन एक घडयाळ मेळ्ळो, तें म्हाका अशें दिसलें की रिलायन्स प्रुडेंशियलान कशें वर्ल्ड कप जिखना तशें घडयाळ म्हाका फायनली बेस्ट बॅट्समॅन म्हणून मेळ्ळें. तेन्ना सामी एक बरो प्लेयर आसलो आमचो, सामी मधुसुदन असनोडकर इज गूड प्लेयर. आनी तुमी आतां क्रिकेट खेळ्ळे आसले सर खूब, आनी तुमकां बरें पार्टनर तुमचो कोण तुमकां आवडटा बॅटींग करपाक तुमच्या वांगडा पार्टनरशीप? आमी जेन्ना स्वाभिमान चषक म्हणून आमी महाराष्ट्रान वयताले, नारायणराव राणेचो टोर्नामेंट आसतालें, सो ओपनर वयताना म्हाका संजूची सदांच ब्लेसींग बरें आसतालो. संजू सदांच सांगतालो बॉल डॉट गेले, आतां सुशेगाद घे, तुजे कडेन गेम आसा. आनी हांव म्हाजें स्पेशलिस्ट म्हणजे स्क्वेअर कट हे बाउंड सिक्स सुद्दां म्हाजे मारूंक शकतालो इतलें सांगतालो. संजूचें जेन्ना म्हाका योगदान लागलें, नितीन तूं स्कोर मारूंक शकता, तूं स्कोर मारूंक शकता, तेन्ना म्हाका कॉन्फिडंस दिसलो की संजू म्हाजो बरो पार्टनर म्हणून. कित्याक हांवें अशी म्हाका दोन तीन आसा शिरोडा केरी टोर्नामेंटा बी आमी पार्टनरशीप केल्ली आसा. फर्स्ट विकेट बीन 85 बीन आमी स्कोर मारलेलो, फर्स्ट विकेट पार्टनरशीप म्हाका 65 जाल्लेली, आनी आमकां सेमी फायनलीक ही पडलेली केरवाडी टीम. हे आजुनूय म्हाका अनुभव आसा, संजू वांगडा खेळप मातशें बरें पडटालें. संजू तुमचो पार्टनर बरो आसलो, तेज्या वांगडा खेळपाक तुमकां बरें, आनी तो समोर आसा म्हणल्यार तुमचे कॉन्फिडन्स वाडटाले. पण फक्त कितें डिफरंट जातालो, मातसो धांवपाक स्लो आसलेलो, पण म्हाका म्हणटाले नितीन तूं रिस्क घेताले आपूण आसा, हे व्हेरी इम्पॉर्टंट आसलेले, बॅकअप बरें जाताले सर. आनी एक गजाल म्हटल्यार कितें आसा,
तुम्ही आता जेव्हा क्रिकेट खेळपाक स्टार्ट केले तुमका बॅकअप कोणे दिलो? क्रिकेट म्हणजे जीवनासून सुरुवात करून स्टार्ट झाली म्हणजे आईन म्हाका प्रोत्साहन केलं. जेव्हा हांव सातवेनसून चित्तालो आई म्हाका म्हणटाले तूं पळयता तुजें कॅरियर कर, कितें तरी कॅरियर कर. जेन्ना हांव खेळत खेळत रावलो आनी प्रायजाक घेवन येवंक लागलो तेन्ना म्हाका मॅन ऑफ द मॅच, बॅट बॅट्स मॅन ऑफ सिझन तितूंतल्या हांव एनवलॉप पडून हांव हांगा टेबलार दवरतालें आनी आई सकाळीं येवन पळयताली बाबा आपल्या बाबुल्यान कितें तरी हाडलें म्हणून. आनी ते पयशे काडून हांव आईक दितालो. कितले 200 जोडले जाल्यार 100 तिका दितालो, 100 म्हाका दवरतालो. कित्याक म्हाका कितें तेन्ना सॉक्स शूज हाडपाक जाय आनी आई सदांच म्हाका म्हणटाली पयशे हाडटा ते हाडटा, ट्रॉफी हाडूं नाका म्हणटाली. ट्रॉफीचे जाग्यार तूं सदांच म्हणटाली ती तांदूळ गंव साखर हाड म्हणटाली. इतले तिचे हे म्हाका अशें हें जालें. तुम्ही खुबशे टिमींच्या वांगडा खेळ आसले, जशें आमी म्हणटा इंडिया पाकिस्तान आज रायवल, तशी तुमची आज रायवल टीम ओपोजीट कोण आसली? जेन्ना हांव परवरीम स्पोर्ट्स क्लबाक खेळटालो आनी ओपोजीट एस के जॉगींग आसतालें, जेन्ना परवरचो किसन सातड्डेकर आयज आमचो हितून ना तो पण इज गूड प्लेयर, तो जेन्ना एस के जॉगिंगाक खेळटाले आनी परवरीम आनी एस के जॉगींग तेन्ना रायवलिटी आसलेली, सो तो जिकोवपा खातीर खेळटाले आमी खेळटाले. अशें जातालें की केन्ना ते जिखताले केन्ना आमी जिखताले. सर आतां आमी पळयता की फाटल्या थोड्या म्हयन्या पयलीं फेब्रुवारीन आमची गोंयची टीम फायनलीक पावली ऑल इंडिया टोर्नामेंटाक आनी फायनलीक तांकां मात दिली. पूण बरी अशी आमची गोंयची टीम विकी नायक, संदेश ठाकूर, पुणाजी, रोहन साळगांवकर, अमित नायक बीन हे सगळे गेल्ले. जर तुमच्या टायमार अशी टीम धाडपाची आसली जाल्यार तुमी कोण 11 पिकअप करतले? आमी सांगपाचें म्हणल्यार आमी जेन्ना नॅशनलाक वयताले तेन्ना म्हाका जाल्यार उगडास आसा एक गोवा टॅनीस बॉल असोसिएशन ओपन टोर्नामेंट गेल्लो तेन्ना पुणाजी, संदेश, मनोज बीन आसलेले अजिंक्य नायकाच्या नेतृत्वाचेर गेल्ले आनी ते यूपी फायनल जिखून येयले. अजूनय म्हाका उगडास आसा टॅनीस बॉल ओपन टेन्ना टोर्नामेंट आसा. आतांचे सांगपाचें म्हणल्यार आतां तुवें उच्चार केलो सनम आसा, पुनाजी आसा, स्पेशलिस्ट आमचो विकी आसा, अमित आसा. तर वर जाल्यार फक्त कितें आसा, फक्त एक दोन तीन पांच दिसांचो जर कॅम्प लागलो टॅनीस बॉला खातीर जाल्यार शुवर जिखूंक शकता. आमचे प्लेयर कशे आसा, स बॉलाक स सिक्सरी मारूंक शकता. फक्त कितें आसा, एक 10 दिसांचो जर तांकां कॅम्प लागलो म्हणजे ब्रिफींग करूंक लागलो जाल्यार आमची गोंयची नंबर वन टीम जातली. महाराष्ट्राची ना कर्नाटकाची खंयची टीम हाडूंक आमी गोंयकार तांकां मारूंक शकता इतले हे सांगूं शकता. सर आतां आमी पळयता की रेनी क्रिकेट सुद्दां चालू आसा, तुमच्या टायमार अशेंच रेनी क्रिकेट चालू आसले काय ती प्रथा मागीर सुरू जाली? आमच्या टायमार रेनी क्रिकेट म्हणल्यार आमची गोल्डन म्हणून एक म्हापशेची बरी टीम आसलेली, उमस्कर बीन सगळे तीग जाण भाव खेळटाले आनी ती आमची टोर्नामेंट हांगा जाताले DMC ग्रावंडार. तुमी आयकले आसले VNS बांदेकर ग्रावंड तो तेन्ना तांबडो बॉल आनी स्पेशलिस्ट तो तेन्ना स्पेशलिस्ट म्हणल्यार ते पावसान मॅची चालू जाताले म्हणून ती रब्बर क्रिकेट म्हणटाले. म्हणजे तुमी तो पयले आसतलो ग्रावंडार तो DMC ग्रावंड उदक रावताले हे केन्नाच्यान म्हाका सांग 1994 सुरू जाल्ली रब्बर पर गोल्डन म्हणून. तेन्ना आमी एक दोन तीन डॅझलिंग तेन्ना एक दोन टोर्नामेंट जिखला. सर आतां तुमकां जर हांवें म्हटलें की तुमच्या टायमा वयले एक बरे तीन प्लेयर बेस्ट बॅट्समॅन बरे खेळपी त्या टायमा वयले सिलेक्ट कर म्हणल्यार तुमी कोणाक सिलेक्ट करतले? त्या टायमा वयले म्हणल्यार अशें खुबशीं नांवां आसा सांगपाचें म्हटल्यार रुपेश गांवसू सुद्दां एक बरो खेळगडो, संजय नागवेकर आनी आमचो शिरोड्याचो अमित नायक. तर आताच्या काळान ह्या सध्याच्या स्टेजीर काड म्हणी जाल्यार तुमकां सध्याच्या स्टेजीर आमचो कुडाळकर, राजदीप कुडाळकर आमचो बोडगेश्वराक खेळटा तो ठाकूर, अमृत वेल्लेकर आनी तिसरो म्हणटा तो अस्नोडचो हाली बरो तयार जाला. तेजें नांव हांव नकळो पण तें बरें जालें कित्याक हालीं प्लेटफॉर्म तांकां कशें मेळ्ळा पंचायतीचे लेवलाच्यान प्लेटफॉर्म बरें मेळ्ळें आनी खुबशे भुरगे बरें खेळोंक मेळ्ळा. पयलीं कितें जातालें एकूच टीम करून येताली बरें बरें टॉप करून येताले, आतां पंचायत लेवल जाल्या कारणान सगळ्या भुरग्यांक चान्स बरें मेळटा. खरेंच आमी कौतूक करीशें दिसता कित्याक जो फॉर्मेट तयार जालो तितूंतल्यान खूब आमकां यंग टॅलंट वयर सरलेले दिसले. नाल्यार कितें जातालें प्रत्येक कडेन खंय वयताले तेच प्लेयर तांकां पळोवपाक मेळटाले आनी ह्या भुरग्यांची स्किल्स वयर सरनासली. पूण जेन्नाच्यान तो प्लेटफॉर्म येयलो पंचायत म्युनिसिपालिटी तेन्नाच्यान आमकां खूब यंगस्टर्स वयर सरलेले दिसले. सांगपाचें म्हणल्यार कितें आसा, पयलीं कितें टीम सगळीं एकूच ग्रूप करून वयताली, आतां पळोवंक गेल्यार सांगपाक म्हणल्यार पंचायत लेवलीचे प्लेटफॉर्म बरो मेळ्ळा. स्पेशली RV टीम ही आसा पळय अनिकेता कडसून खरीच टीम बरी आसा. तेंचे भुरगे अशें जालां की आं अनिकेता कडसून आमी तरी कितें तरी अचिवमेंट करया ती एक जाल्या. नाबिलेची एक गांवस थोडे प्लेयर आसा खूब बरें टीम जालां.
अविनाश बीन ते दीपराज बीन खरे बरे भुरगे तयार जाल्या. दुसरी म्हणल्यार ती ओसनोडची पोनाजेची टीम चार पांच भुरगे अशे तयार जाला की जिंकू किंवा मरू तशी एक जाला. आमची फोंड्याची एक आरवी ही एक टीम जाला. कादरीची एक टीम बरी जाला. अशे प्लॅटफॉर्म बरे जाला. हांव कितें करता, हांव म्हाजें मत आसा भुरग्यांनी कितें पर्फोमन्स करचो आनी टोर्नामेंट जिखून दाखोवपाचो. कित्याक आतां आयज काल प्लॅटफॉर्म तांकां बरें आसा. पयलीं कितें जातली, सगळीं एक गोंयभर एकूच टीम वयताली. आतां प्लॅटफॉर्म पंचायत लेवल, तुमी पर्फोमन्स करा, तुमचो कितें आतां रिजल्ट तुमकां मेळटलो. म्हाका एक याद आसा की बेतीम युनायटेड तेंच्यांनी टोर्नामेंट केलो बेतीन, आनी त्या टोर्नामेंटाक तुमी तुमच्या चेड्याक टिमीन घेवन एक तुमी मॅच खेळली. म्हाका अजुनूय उगडास आसा त्या गेमीची. म्हणजे म्हाका दिसता तो एक प्लॅटफॉर्म मेळ्ळो चेड्याक आपल्या बापायच्या वांगडा खेळपाक, तो खूब जाणांक मेळना. तुमचे एक जो विचार आसलो तो तुमी इम्प्लिमेंट केलो, त्या बद्दल तुमकां कितें सांगपाचें? 2019 टोर्नामेंट जाल्लो बेती स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब खंयचो ते. कित्याक म्हाका एक पयली बरी दिसली, कित्याक पीच बरी दिसली. पीच बरी दिसना म्हणल्यार हांवें म्हणलें म्हाजो चलो आसलो तेन्ना 11 वर्सांचो, आनी तो म्हाज्या कडेन RCC प्रॅक्टीसेक येतालो आनी तेजे कडेन सगळे डेवलपमेंट स्किल ड्रिल्स बीन सगळ्या. सो हांवें ताका विचारलें तूं खेळटा काय ना, तो म्हणलो आपूण खेळटा. आनी ताका एक हें आसलेलें, कित्याक हांगा खेळटाना तो भुरग्यां वांगडा बीन सांगप तांकां दुसऱ्यांक कसो खेळप. सो तेन्ना तो खेळ्ळो. सो म्हाका बरें दिसलें की तेणें एक दोन तीन कॅची, एक कॅच काडली, एक सोडले आनी एक रन आवट केलो. सो म्हाका दिसलें की ह्या भुरग्यांक, म्हणजे म्हाज्या चल्याकूच न्हू, बाकीच्या भुरग्यांक घेवन एक आमी टीम करी जाल्यार जातल्यो तांचो. पण रिजल्ट आतांच मेळचें ना, पण रिजल्ट एक खूब दिसांनी कितें मेळटलो. पण तांकां तो कॉन्फिडन्स मेळटा पळय, तो वेरी इम्पॉर्टंट. तुम्ही लहानपणातल्यान स्पोर्ट्सान आसले आनी आतां तुमचें प्रोफेशनूय स्पोर्ट्सान आसा. तुमी ग्रेड 4 लेवल 5 कोच जावन आसा अंडर स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ गोवा. त्या बद्दल तुमकां कितें सांगपाचें दिसता? हांव 2004 म्हाका म्हजी नियुक्ती जाली एज अ प्रिमरी कोच म्हणून. तेन्ना आमकां सॅलरी चड नासली, 3500 आसलेली. सो 2007 आमी कन्फर्म जाले. सो मातशी सॅलरी वाडली तेन्ना म्हाजे जेन्ना आमी पेड्यान वचूंक लागले, आसा आमचे कडसून अपेक्षा खूब जाणांची आसलेली, म्हणजे स्पेशली पेरंट. आमी जेन्ना पेड्या कॉम्प्लेक्साचेर म्हजी डेप्युट जाली सर्वीस, तेन्ना वेरियस स्कुलांसून भुरगीं येवंक लागली टॅनीस बॉल. आनी तेन्ना गोंयान टॅनीस बॉल म्हणल्यार आमची कंट्रोल क्रिकेट, इट इज 20 yards क्रिकेट. तेन्ना तितले कोणाक खबर नासलेले. आनी जेन्ना अशी अशी खेळटा खेळटा भुरगे आतां वचूंक जाल्यार नॅशनलाचेर आमकां पयलीं वचत जाल्यार गोवा हांयें अशें तें म्हणूंक लागलें. आनी आमची बॉयज आनी गर्ल्स वचत जाल्यार टीम फस्ट नाल्यार तीन पोजिशनांतली फस्ट खंयची तरी प्लेस घेवन तरी येतात. कित्याक आमची इतली प्रॅक्टीस आसता, हार्ड आसता प्रॅक्टीस, स्पेशली फिल्डिंगाचेर कॉन्सन्ट्रेट करचें पडटा. कित्याक इट्स अ सर्कल क्रिकेट इट इज. सो जेन्ना आमी नॅशनलाक वयता, जे 10 दीस पयलीं आमी कॅम्प घेता, भुरग्यांचो कॅम्प घेता बॉयज आनी गर्ल्स. बॉयजा पेक्षा आमची गर्ल्स चलयो बऱ्यो खेळटात. नॅशनल लेवलाचे जवळ जवळ आमकां 54 मॅडल मेळलेले आसा. आनी आमी म्हणटा सर, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टिचर. सो तुमचे जे एक्सपिरियन्स ल्हानपणांतल्यान तुमी क्रिकेट खेळपाक सुरवात केली, ती आजून पर्यंत तुमकां ते एक्सपिरियन्स तुमच्या जी कोण भुरगीं तुमच्या अंडर आसा तांकां शेअर करपाक मेळटा? एक्सपिरियन्स वीज प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल. सांगपाचें म्हणलें कितें आसा, एक्सपिरियन्स ना जाल्यार क्रिकेट आमची मातशी कमी कशी दिसता. कित्याक आमकां, आमी इतले खेळोन येयल्ले आसता, भुरग्यांक आमी सांगचें पडटा बाबा अशें केलुकूच अशें करचें पडटा. आतांचे भुरगे मॉडर्नायज्ड जाला, पण ते कितें म्हणटा आपूण कसो पडो ह्या ग्रावंडार. सो आपल्या कडेन जर एक्सपिरियन्स आसा, वेल टॅक्नीक आसा, जाल्यार आपूण ती करून दाखोवपाचें. हांव जर ग्रावंडार आसा जाल्यार हांव भुरग्यांक पयलें सांगता की ही ड्रिल्स ह्या टायमार अशी करपाक जाय. ते दर करी, हांव दर करिना जाल्यार बाकीचे भुरगे कितें म्हणटा सरूच करिना मरे, तशें जावंक पावना. कित्याक आतां ही क्रिकेट नासून ही सेंच्युरी आमची इतली फुड्या पावल्ली आसा, आमकां करुनूच दाखोवचें पडटा. सो तेन्ना केल्लेकूच भुरग्यांकूय बरी दिसता, अरे सर धर अशें करता जाल्यार आमी कितें करूंक शकना. एकदम जो कॉन्फिडन्स आसा तो मनांतलो, तो तांचो चड वाडटा. सर आतां तुमी ज्या टायमार क्रिकेट खेळटाले आनी आतां ज्या टायमार क्रिकेट चालू आसा, हितून भितर तुमकां कितें बदल दिसता? तेन्ना क्रिकेट तेन्ना आमी नांवा खातीर खेळटाले. म्हणजे आमी जेन्ना खंय वयताले टीम घरा, आमको प्लेयर येयला, आमको येयला, आमची टीम येयल्या, आमकां पळोवपाक येताले, अशें मजून येवन पळयताले. आतां ती ना, तेन्ना प्रायज मनी सुद्दां कमी आसलेली, फक्त तेन्ना नांव आसलेलें अमक्या गेली, ही टीम जिखून वयतली. आतां सगळे प्लॅटफॉर्म सगळे आसा. प्लेयरांनी जे कोण क्रिकेटीन येता तेंच्यांनी आपलो प्लॅटफॉर्म तयार करूंक जाय. आतांचे हांवें ऑब्जर्व केला, थोडे टिमी कडेन येतात, चड उलयतात, मोबायलाचेर येतात. स्पेशली ग्रावंडार खेळटना मोबायल उरपाक यूज जावंक पावना. सो टोर्नामेंट कोणी ऑर्गनायज करता तेंच्यांनी मातशें बंदी हाडूंक जाय की बाबा ग्रावंडार अलावड ना, मोबायल अलावड ना. 100% जर तुम्ही 100% पर्फोमन्स दिले जाल्यार लोकूच तुमकां पळयतले बाबा ह्यो प्लेयर बरो.
उगडा सांगपाचें म्हटल्यार कितें, एकदां प्लेयराचे जर अचिव्हमेंट जाले थंय बरो खेळटा तुका केन्ना वयता न्हय प्लेयर बरो खेळटा जाला सर. म्हाका दिसता सीसी धारगळाक कोणे तरी मोबायल मदीं वापरलो म्हणून तांकां 5 रन पॅनल्टी मेळिल्ली आसा. एक्झॅक्टली कित्याक हे रूल जावंक जाले, कित्याक तालुका लेवलाक शिवरामाक अजून पर्सेकराक मानता, कित्याक शिवरामान तालुका लेवलाक आल्कोहोलीक हे चॅक करपाक दवरलेले आनी अशे दोग तीग जाण प्लेयर भायर पडलेले. म्हाका तर अनुभव सांग हांव घेयना लजे खातीर. सो तसो हो बाकीचे कोणी टुर्नामेंट करता पळय तांच्यांनी एक ही शिस्त लावंक जाय, कित्याक आतां आमच्या गोंयान ही क्रिकेट ही सामकी फास्ट चाललेली आसा सांगपाचें म्हणल्यार. आनी टॅनीस बॉल जाल्यार खूब वयता थंय, जे सिजन बॉलान टुर्नामेंट जायना तितले पंचायत लेवलाचेर गोंयभर खुबशे टुर्नामेंट जाता सर. आनी आमी दुसरी गजाल पयले, आतां पयलींच्या जेन्ना तुमच्या टायमार क्रिकेट चालू आसली तेन्ना टॅक्नोलॉजी तितली इम्प्रूव्ह नासली. आज तुमी पळयता तूं ग्रावंडार गेम चालू आसा जाल्यार तुका घरा बसून ती गेम पळोवपाक मेळटा. सो आतांचे जे प्लेयर आसा तांकां आपली कितें मिस्टेक जाल्यार ती फुडल्या गेमीक करेक्ट करपाक मेळटा, त्या टायमार ती नासली. हेज्या बद्दल तुमकां कितें सांग? बरो क्वेश्चन केलें तुवें. आतां ते म्हणटात आमी व्हिडिओ एनालायज म्हणटा. आतां ती टॅक्नीक म्हणजे प्रॅक्टिकली इतली पावला आपूण ऑब्जर्व करूंक शकता बाबा आपली कितें मिस्टेक आहा, कितें करूंक शकता जाल्यार करूं. आदी कितें आसलेलें कोण सांगपी नासलेले आनी ते तितले इम्प्लिमेंट जायनासले. म्हाज्या हिसपान जाल्यार हांव कसो आसलेलो, हांव करून घेतालो. म्हाजी कोण मिस्टेक जाल्यार हांव कोणा कडसून इतरून घेतालो म्हाजी मिस्टेक. पण आतां कितें आहा, घरा बसून तुजे युट्यूब हो माध्यमांसून सोशल मिडियानसून तूं चॅक करूं येता बाबा आपली मिस्टेक, बॉलिंग आपली कित्याक पडना, कित्या खातीर पडना. हें आतां सामकें रेडिमेड फॉर्मेट जालें. पण सर्टन प्लेयर आसा ते तेजेर स्टडी करतात. सो भुरगे आतां कोण न्यू अपकमींग आसा पळय तेंच्यांनी ते चड लक्ष दवरपाचें आसा. इवन तेजेर तुका दुसऱ्या प्लेयराचो खेळ सुद्दां पळोवन ताका आपूण कशें बाबा ताका हें करतलो, नॅगोशिएट करतलो, हेजेर सुद्दां अभ्यास करून ताका ती आपली गेम इम्प्रूव करपाची खूब ऑपॉर्च्युनिटी मेळ्या. देखले दिवन तुमी बरो क्वेश्चन केलो, कित्याक तो बॉलर आसा पळय तो बॅट्समॅन जर कोण बरो खेळटा, जर पुनाजी जर कलांगुटकर खेळटा ताका कसो काडपाचो, तेजो वीक पॉयंट कितें काडपाचो, तेजो व्हिडिओ पळोवन ताका वीक पॉयंट कितें आसा तेजो तो स्टडी करपाचो आनी तशें ताका ते बॉल घालपाचे. म्हणून ही बेनिफीट पडटा ही व्हिडिओ येना ही त्या खातीर बरी पडटा. पूण म्हाका दिसता आतां चडशे भुरगे तो आपलो बरो कितें आसा तेच क्रॉप करून स्टेटस घालता, पूण कितें स्टडी आसा ती स्टडी करून दुसऱ्या गेमीक इम्प्रूव करपाक घालून. हे कशें जालें, ऑफलायन ऑफलायन व्हिडिओ म्हणटा पळय तशें तशें. आतां आमी काय हे कोवीड सिट्युएशन ऑफलायन व्हिडिओ करता पळय, आमी फक्त सांगता प्रत्यक्ष हेंच्यांनी प्लेयरांनी कितें बॉलरांनी कितें करपाचें, तशी बॉलिंग घालून काडूंक जाय. एक्सप्लेनेशन सांगलें म्हणून ना, पफॉर्मन्स करून दाखोवंक जाय. फक्त कित्याक हेजेर सगळें रेडिमेड मेळलेलें आसता, तेजो वीक पॉयंट कितें तो. आनी आतां कितें आसा सर, आतां एवरी संडे म्हटल्यार कोण आतां गेमी कमी कमी आसा, आमी बंद जाल्यार म्हणिना खेळ कमी आसा, तितलोच तुमकां टायम मेळटा नॅट्सान तुमकां प्रॅक्टीस करपाक मेळटा. सो वॉट टायम तुमी जर गेमीक क्रिकेट बंद आसा तुमी तुमची क्रिकेट नॅट्सान चालू दवरपाक जाय. एक्झॅक्टली ना जाल्यार सकाळी फुडें आतां जर संडेचे टुर्नामेंट आसता जाल्यार फिटनस इज व्हेरी इम्पॉर्टंट. फिटनसच्या शिवाय कांयच ना. हांवें आतां खुबशे टुर्नामेंटाक पळयला, खूब जाण प्लेयर वयतात, सर्टन प्लेयर आसता ते वॉर्म अप करतात अशें आले, बाकीचे डायरेक्ट येवन खेळटात. मे बी इंजरी जावंक शकता 100% जावंक शकता. आनी इतले सांगपाचें म्हणल्यार क्रॅम बीन इज व्हेरी डिफिकल्ट टू रिकवर जावपाक. सो म्हाजे प्लेयरा कडेन जे अपकमींग कोण प्लेयर टुर्नामेंट खेळटात, सो तांचो पफॉर्म तेंच्यांनी कितें करप, पयलें वॉर्म अप करप, एक 5 मिनटां वॉर्म अप केलो फूल बॉडी वॉर्म अप जाली ऑटोमेटिकली खेळपाकूय फ्लेक्सिबिलिटी उरता मेन म्हटल्यार सांगपाचें. सो आतां खुबशे आतां म्हाका दिसता जवळ जवळ पंचायत म्युनिसिपाल्टी फॉर्मेटाचे प्रत्येक गांवांनी टुर्नामेंट जाता. सो जर तुमी ऑर्गनायजेशन पळयत जाल्यार हितूंतले 5 जर तुमकां हांवें सांगले 5 बरे ऑर्गनायजेशनाचे टुर्नामेंट तुमकां यादी घेता ते सांगा म्हटल्यार तुमच्या नांवान खंयचे ऑर्गनायजेशनाचे नांव येता? म्हाजें म्हणल्यार शिवरामाचो एक तालुका लेवल टुर्नामेंट बरो जातालो. आनी हालीं हालीं तर खूब टुर्नामेंट पयले हांवें अशें जाला कशें. पण एक म्हाका एक सांगूंक शकता की हांव 30 उजगांव एक जाला पानपरागाचो, तो एक बरो जाला, बाबूचो एक बरो जाला, दत्तराज गांवसाचो एक बरो जाला, आनी हालींच एक साखळी एक नावेली साखळी एक बरो टुर्नामेंट म्हणजे पावरफूल जाला. आनी कलांगूट एक जाला, LIC एक जाला, हे बरे टुर्नामेंट जाला. हांव वचोंक ना पण म्हाका कोणी तरी सांगलें टुर्नामेंट प्रिपरेशन तेंचे बरें आसलेले म्हणून. तुमकां दिसता सर आमकां प्लेयरांक इन्फ्रास्ट्रक्चर खंय कितें कमी पडटा असो युथा खाताच्या? कित्याक आतां पणजे आमी पळयता पणजे आतां ग्रावंडूच ना भुरगे खेळटले जाल्यार तांकां. आतां इन्फ्रास्ट्रक्चर म्हटल्यार कितें आसा, थोडे गव्हर्मेंटाचे ग्रावंड आसा पण ते लिमिटेड आसा. सो आतां भुरगे हे आतां बिकॉज ऑफ लॉकडावन आसा
शायद आतां जून टू म्हणटकूच सप्टेंबर वेरी डिफिकल्ट प्रॅक्टीस करपाक शेतांत वेरी डिफिकल्ट. सटन थोडे प्लेयर आसा ते शाळेच्या पटांगण आनी खंय मोकळी जागा आसा जाल्यार सांजचे दरम्यान वचून प्रॅक्टीस करतात हें पयलां. पण थोडे कितें करता, आतां तुमी म्हटलें इन्फ्रास्ट्रक्चर ना, ना अशें ना म्हणिना, थोड्या कडेन आपल्या कडेन दर कितें जाता न्हू, कशी प्रॅक्टीस करूं जाता, घरान सुद्दां रावन बॉल प्रॅक्टीस सुद्दां बॉल प्रॅक्टीस करूं जाता, जायना अशें ना, बॅट बॉल विथ आय कॉर्डिनेशन करूं जाता, जायना अशें ना, तुजें धरून इम्प्रूव करता जाल्यार. पण कितें इन्फ्रास्ट्रक्चरूच जाय अशें ना, इन्फ्रास्ट्रक्चर केन्ना जाय पडटा, मॅच खेळटा जाल्यार इन्फ्रास्ट्रक्चर, बाकीचे अशे खुबशे अशे प्लेन जागा आसा थंय वचून सुद्दां खेळ चलता क्रिकेट. तुमकां एक जर मॅच आसा ही खबर आसली, त्या मॅचीक तुमची तयारी कशी करताले तुमी, ह्या अशा युथाक मातशें तुमी सांगल्यार बरें पडटलें. फाल्यां आमकां जर टोर्नामेंट मॅच जर आसा जाल्यार पयले दीस आमकां म्हणजे मेन म्हणल्यार ड्रॉ येता, सो ड्रॉ येयलकूच टीम कळटा कोण ती आमी, सो आमचे कशें जाता आतां टीम घातलकूच आमी सांगता बाबा हो प्लेयर असो खेळटा, सो मातसो 100% दिया त्या प्लेयरा कडेन काडपाची तुमचे कडेन हिंमत आसूंक जाय, तो मे बी रनआउट आसूं, कॅच आसूं, बॉलिंग कसो कसली आसूं, टॅक्नीक आसूंक जाय तुमी काडटा म्हणून, झिरो डावन टू वचप ना, आपूण जिखतलो म्हणून खेळप, हल्लाचो सोड, फक्त जिखलो आनी हल्लो म्हणून जायना, पण तेजेर मागीर विचार करूंक जाय बाबा आपली कितें कमावता जाली, कित्याक आपूण कमी पडलो, इतलेंच आनी कांय ना. फक्त उलयलो म्हणून ना, जिकोवन आपूण चड उलोवप ना, हरोनूच सुद्दां उलोवप ना, फक्त आपली मिस्टेक कितें आसा ती काडपाची. सर अजून आमी पळयता क्रिकेट आसा पूण फिल्डिंगेन तितले एफर्ट्स कोण घालिना, आनी जर आमी पळयत जाल्यार तुमी खुबश्यो मॅची आमी पळयल्या, तुमी डायव मारून सुद्दां कॅची धरलेल्यो आसा, तुमचे खूब व्हिडियो सुद्दां आमी पळयल्ले आसा, सो आतांच्या युथांक ते तितले कमिटमेंट दिता अशें आमकां नदरेक पडना. पयलेंच सांगलेलें आहा कितें, ग्राउंडार तुमी खेळटना 100% दियप आसता, की आपले कडसून कसलीच मिस्टेक जावंक पावना, आपले कडसून मिस्टेक जावप म्हटल्यार 11 आपली जी टीम आसता आपलो जो ओनर आसता ताका दुखप जाल्लें आसता, सो जाता इतलो 100% करप. म्हाजें मत जाल्यार अशें कितें जायनाल्यार न्हू, ओके नो प्रॉब्लम, बट एफर्ट घालप आसता, आमचें कितें जाता एफर्ट घालप कमी जाता, उलोवप चड जाता, स्पेशली थोड्या ग्रावंडार खेळटना सांगतात अशें आयकल्यात, भायर उलोवन सांग ग्रावंड बरो ना, रॉंग इट इज 100% डियर. मनान कितें आसा तो भंय काडा, ग्रावंडार पडलो न्हू एकदांच कितें तें जाता, मागीर तुमकां ना भंय केन्नाच वयता, कांयच जावंक ना बरें म्हणटा. ही सटन प्लेयरां कडेन आसा, थोडे प्लेयर भियेताना एडजस्ट जावंक ना आपल्या कडेन ग्रावंडार. आनी एक गजाल म्हटल्यार तुमी जेन्ना आतां भायर वयताले तेन्ना तुमकां कसलेच कांय बेनिफिट्स आसनासले, स्वताचे पयशे खर्च करून तुमकां गेमीक भायर वचचें पडटलें. आतां कितें जालां, आतां टोर्नामेंट खंय कोण टीम घालता जाल्यार एकटो टीम ओनर आसता तो एंट्री घालता आनी दुसरी टीम वचून ते एंट्रीचेर आपूण खेळटा. सो त्या टायमा वयली क्रिकेट आनी ह्या टायमा वयली क्रिकेट हितून खूब फरक जाल्लो आसा. सो त्या टायमार तुमी कितें करताले, स्वताचे पयशे खर्च करून वयताले आनी तितलो कमिटमेंट पडटालो, आतां कमिटमेंट आसा पूण तितले पर्संटान पडटा काय ना हें तुमकां कितें सांगपाचें अशें. आमी जेन्ना आदी फ्लड लायटी वयताले म्हाका लोक उगडास आसा, म्हाका आई सदांच खोटी चाव करून दिताले, कित्याक फ्लड लायटीक गेल्लकूच जागरण झेम येवंक पावना म्हणून ते आमी खोटी चाव पियताले, आनी तेन्ना व्यसन बीन असलें कांय ना आमकां, आनी तेन्ना कॅन्टीन कमी आसतालें, आनी एक रावंड आमी 10:30-11 खेळ जाल्यार आमी गाडयेन वचून न्हिदप, मागीर उठलकूच ती खोटी चाव, मातशें स्टॅमिना मातशें येतालें खोटी चाव बी, म्हाका आजुनूय उगडास आसा आनी आजुनूय म्हाजे कडेन तो थर्मास आसा, आई दिताले तो थर्मास आजुनूय दवरला, कित्याक म्हजे मॅमरी खातीर दवरला. गेलकूच सांजचे मागीर 5:30 पर्यंत आमी ती चाव पिया, हांव म्हाज्या वांगडा आसतना कोण म्हाजे कलीग आसताले पळय तांकां चाव दिवप, मागीर आई सकाळीं येयलकूच कितें जालें रे बाबले, मागीर म्हणटाले आमी सेमी फायनली, मागीर परतून ती मागीर दुसरे दिसा फायनलीक आमी वयताना गिराक 10:30 वयताले, सो परत ती दिताले. कित्याक आतां कितें जाता, आतां लायफ लग्जरी जाल्ली आसा, थंय सगळीं कॅन्टीन वॅज नॉन वॅज सगळें चालू आसता, सो फक्त कितें आसा ते प्लेयराची चॉयस आपूण कितें करतलो ते. तेन्नाचो काळ आनी आतांचो काळ खूब डिफरंट आसा, तेन्ना आमी नांवां खातीर खेळटाले, आतांच्या भुरग्यांक A to Z आतां तुवें सांगलें पळय फक्त पफॉमन्स करूंक जाय, तांकां दिसना की आपूण खेळकूच आपलें नांव कशें वयर पावतलें, चार चौगान लोक आपले अपेक्षा कशें कितें करतले, हें इम्पॉर्टंट आनी कांय ना. त्या टायमार सुद्दां मॅच प्रेशर आसतालो आनी ह्या टायमार सुद्दां मॅच प्रेशर आसता, तो कसो हँडल करपाचो? प्रेशर म्हणजे कसो आसता, एक म्हणल्यार पयलें आमकां आमी जर टार्गेट दवरताले तेन्ना टार्गेट दवरताना आमचे कडेन केन्ना केन्ना एक ओवर अशी पॅक वयताले, आनी जाताले लोकांची कितें अपेक्षा चड आसताली, लोकांक कितें जाय जिंकूंक, ती टीम जिखलेलीच जाय, ते कशें काडलेले ना. तेन्ना आमचे कलीग आसताले कॅप्टन आसताले तेन्ना आमी पळयताले बॉलर खंयचो वीक आसा त्या ओवरींक अमको टार्गेट करा, सो तो टार्गेट जालो सक्सेस जालो ऑटोमॅटिकली. जेन्ना बॉलर जर 60 runs टार्गेट दिलें आनी एका ओवरीन जर 10 runs त्याच बॉलराक जर आमी 2 मारले जाल्यार दुसरो बॉलर आदींच भियेता, बरें बरी बरी बॉल बऱ्या बॉलराक 6 मारले
तो ऑटोमेटिकली मोरल डाउन जाता आणि ऑटोमेटिकली मोरल डाउन पडलो आम्ही तो ॲडव्हान्टेज घेताले जो पाच ओव्हरीचे मॅचिंग आम्ही तीन ओव्हरी चार ओव्हरी बीन असे आम्ही स्कोर काढून आम्ही जिंकताले. सर तुम्ही आता क्रिकेट खूप शॉट्स आता तयार झाला असा नमान आमचं तयार केलेलो रिव्हर्स शॉट तो मागीर केविन पीटर्सनान फॉलो केला असतो. सो तुमच्या टायमात तुमचं जो फेवरेट शॉट असलो तो खंचो? सनमाचो पोंग गेला म्हटलं रिव्हर्स आम्ही त्याका अजूनही मानता सलाम देता कित्याक रिव्हर्स तो व्हेरी डिफिकल्ट खंयच केदो ग्राउंड हांव तो खंयसरूय क्लियर करता तेजे पळोवन मागीरचे आतां खुबशे क्रिकेट प्लेयर शिकला पण तितले जायना पण सनम इज पावरफूल. माझो जर फेवरेट म्हणलें स्क्वेअर कट माझो स्क्वेअर कट स्क्वेअर कटाक शॉट मारप आसलेले बॅक फुटार येवन मारून आणि माझे कितले जाले म्हाका कोण येयलो सुद्दां न्हू डायरेक्ट स्क्वेअर कटाक हेका फिल्डर दवरप हे आसलेले. आणि आताच्या युथाक एक मेसेज तुमकां दिवपाक जाय आसलेलं कितें तुम्ही त्यांना सांगतले? सांगपाचें म्हणल्यार भुरगे आतां पंचायत लेवल खुबशे परफॉर्म केल्ले आसा सो त्यांच्यांनी अवॉयड करपाचे बाकीचे गोष्टीचेर आपले फिटनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. फीट डर आसा जाल्यार कितें करूंक शकता जाता तितले कसली गेम खेळप क्रिकेटूच खेळूंक जाय अशी ना कसलीय खेळा बॅडमिंटन आता ह्या दिसांनी बिकॉज ऑफ रेनी सिजन इनडोर जाता तितले चालू करा टेबल टेनीस बॅडमिंटन आमचे स्नूकर बीन जाता जाता तितले फिटनेसाचेर दवरात बूक वाचात युट्यूब चॅक करात कसले वेरियस एक्सरसायज येतात चॅनल आसात तेजेर स्ट्राय करा जाय त्यांना टायमार प्रॅक्टीस करा बाकीचे जाता इतले अवॉयड करा. सो फाल्यां तुम्ही जर एक बरो क्रिकेट प्लेयर झालो जाल्यार फाल्यां तुमकां बेनिफीट आसा स्पेशली इन द गोवा गव्हर्मेंट जॉब. जर फाल्यां तुमी खेळून खेळून जर नॅशनलांक खेळ्ळे जाल्यार फाल्यां गोवा गव्हर्मेंटाचे जॉब आसा तितून सुद्दां तुमकां मेळटा इंडियन ऑयलीन मेळटा सर्विसीस मेळटा रेल्वेन मेळटा प्लॅटफॉर्मान तुमकां ना असो ना कसलीय गेम खेळा जाल्यार प्लॅटफॉर्म आसा. जॉब इज व्हेरी इम्पॉर्टंट कितलो खेळ्ळो म्हणून कांय ना जॉबा वांगडा एड्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो जाता इतले खेळटा तितले एड्युकेशनूय करा आणि तुमचे नाव तुमच्या आवय बापाचे नाव करून प्लॅटफॉर्म एक तयार करा. सर या चॅट विथ द लेजंड्सान तुम्ही आज आमकां सहभाग दिलो त्याबद्दल तुमचे आभार मानता आणि खरेच बरे दिसले की तुमची हे जे तुम्ही सांगला ते लोक ऐकून आपले जे त्यांचे विचार असा ते बदलून क्रिकेटीन फुडें सरतले म्हणून देव बरे करू परत एकदा तुमकां. नितीन लिंबोळकर आणि त्यांची फॅमिली हा मागता सरकडे की त्यांच्याने आपल्या फॅमिलीबद्दल सुद्धा तुमकां इंट्रोड्यूस करचे. माझ्या वांगडा माझी बाय स्नेहा नितीन लिंबोळकर आणि कुलदीप चडो घरात नितीन लिंबोळकर म्हणजे मिसेस असा स्कूल रेडिओ आवाज कबड्डी कोच घरात गणेश स्कुलान सातवेन शिकता. ओके सो सर तुमचे म्हणजे मिस्टर आणि मिसेस दोन्ही स्पोर्ट्सान असल्या कारणान भुरग्यांक सुद्धा प्रोत्साहन मेळटले स्पोर्ट्सांनी आपले नाव करचे. सारखे क्रिकेट जेव्हा तो अभ्यास कसली गेम दिल्या सुद्धा अभ्यास तो पिकअप करता आमकां दिसता की तो बरो कसल्या क्षेत्रान तरी कॅरियर करचे पण कितें आसा आवय बापूय आसल्या कारण सदांच तसे पेरंट भुरगे जाता अशे कारण तेजे विचार सुद्धा दिसले आसले. आणि मला दिसतं तुम्ही या स्टेजीर पावपाक सुद्धा तुमच्या सेकंड हाफान तुमकां खूप हेल्प केला असतो म्हणजे तुम्ही इवन त्यांना त्या टायमार टाइम दिवपाक पावले नासले क्रिकेट खेळपाक. सांगपाचे म्हणल्यार जेन्ना हांव 2007 लग्न जालो की आईची म्हाजी भुमिका घेतली पण म्हजी वॅल्यू घेतली सेम वयताना घरा मुदार मॅचूर वयताना घरा मुदार रातचो सुद्दां फुडल्या जे वयताना दिसता ती आईची भुमिका मागीर तेणी घेतली सदांच म्हणटाले वयताना सुशेगाद आसा आणि येऊन पहिलं रिझल्ट त्याचा किती असतो खंच्या राऊंडात पाहून जिंकले जिंकले असे बरे कसे वाटले कितल्या पॉईंटांनी घालले सदांच त्याचे विचार असले. सो माझ्याकडून ते व्हिडिओ म्हणजे ॲनालाइज करताले किती झालं रिझल्ट कोण वीक कोण बरं सदांच अजून सुद्धा आता आम्ही लोकल मॅची वयता त्या दिसा जिंकले तुम्ही कितले रन्स काढले असे. सर या कार्यक्रमात तुम्ही येऊन आमकां तुमचे विचार मांडले त्याबद्दल तुमचे परत एकदा आभार मानता आणि देव बरे करू. Get latest sublimation jersey at discounted price. Only at Goa Sports. Call us on 963-739-9772.